विरोधी पक्षातील नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असताना आता चक्क सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच ईडीकडून समन्स बजावण्यात आले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे. तर दुसरीकडे गैरप्रकार झाल्याचा एकही पुरावा नसताना केवळ राजकीय हेतुपोटी ही कारवाई केली असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. गांधी परिवार चौकशीला सामोरं जातील हा पुढचा मुद्दा. पण ज्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामुळे गांधी परिवार अडचणीत सापडलंय ती केस नक्की काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. नॅशनल हेरॉल्ड हे 1938 मध्ये सुरू करण्यात आलेलं एक वर्तमानपत्र होतं. याला काँग्रेसचं मुखपत्र असंही म्हटलं जायचं. कारण जवाहरलाल नेहरू यांच्या खंबीर पाठिंब्यानं हे वृत्तपत्र सुरू झालं. इतकंच नव्हे तर या वृत्तपत्राची मालकीही काँग्रेसकडे होती. 1937 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीनं 3 वृत्तपत्र सुरू केली. हिंदीत नवजीवन, उर्दू भाषेतील कौमी आवाज आणि इंग्रजीमधील नॅशनल हेरॉल्ड. मात्र या कंपनीवर जवाहरलाल नेहरूंचा मालकी हक्क कधीच नव्हता. 5,000 स्वातंत्र्य सैनिक या कंपनीला सहाय्य करत होते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर या कंपनीचे ते शेअर होल्डर्स होते. यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. वृत्तपत्रांचंही स्वरूप बदलून व्यावसायिक झालं. काळाच्या ओघात काही वृत्तपत्रांचा खपही कमी होत गेला आणि शेवटी 2008 मध्ये असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीनं आपण यापुढे वृत्तपत्र छपाई बंद करणार असल्याचं जाहीर करून टाकलं. यावेळेस कंपनीवर तब्बल 90 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची बाबही समोर आली. तर आता यात घोटाळा नक्की कुठे झाला? तर झालं असं की या कर्जाची भरपाई करण्यासाठी काँग्रेसनं एक नामी शक्कल तयार केली. काँग्रेसनं 2007 मध्ये यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीतील 76% शेअर हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे होते. बरं, या काळात युपीएची सत्ता असल्यानं काँग्रेसकडून 90 कोटींचं कर्ज या यंग इंडियन कंपनीला देण्यात आलं आणि हाच पैसा पुढे असोसिएट जर्नलला हस्तांतरित करण्यात आला. इतकंच नव्हे तर यंग इंडियन कंपनीचं 90 कोटींचं कर्जही पुढे सरकारकडून माफ करण्यात आलं. या कर्जाचा वापर करून एजीएल कंपनीची 2,000 कोटींची मालमत्ता गांधी कुटुंबाच्या ताब्यात देण्याचा हेतू होता असा आरोप आता करण्यात येतो. पण हे सगळं प्रकरण नक्की उघडकीस कसं आलं हे आता पाहूयात. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून काही माहिती काढली आणि काँग्रेसवर आरोप केले की काँग्रेसनं 26 फेब्रुवारी 2011 रोजी या कंपनीचं 90 कोटी रुपयांचं देणं आपल्या डोक्यावर घेत या पेपरची मालकी स्वतःकडे घेतली. असोसिएट जर्नलनं वृत्तपत्र बंद झाल्यानंतर रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू केला आणि यातला पैसाही काँग्रेसनंच हडपल्याचा आरोप आता केला जातो. एकंदरीत काय तर 90 कोटींचं कर्ज देऊन गांधी परिवारानं असोसिएट जर्नलची 2,000 कोटींची संपत्ती बळकावली असं हे प्रकरण आहे. नॅशनल हेरॉल्ड केस तपास यंत्रणांनी 2015 मध्येच बंद केली होती. या प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावली होती. पण त्याच्या आधीच पुन्हा एकदा राहुल आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. काँग्रेस याला जोरदार विरोधही करतय. पण शेवटी काँग्रेसला, विशेषतः गांधी परिवाराला या प्रकरणी क्लीन चिट मिळणार का की ईडीच्या हातात काही धागेदोरे सापडणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.